रक्ताची किमती वाढली, रक्ताची किमती वाढली नाही वाढली आपली लाशी. जर सरकारने आमचं काम केलं तर आम्ही सरकारचं काम 100% करू. जर सरकारने आमचं काम केलं नाही या सरकारचा एक एक माणूस पाडण्याची जबाबदारी आम्ही. आमचे पैसे तुमच्याकडे आहे, तुम्ही म्हणता पैसे नाही कसं द्यावं कुठून द्यावं, पैसे आमचे तुम्ही दाबून ठेवले आणि वाटता कुठं लाडकी बाई घे तिळाचा अमुक लाडका भाऊ घे भाऊ इकडं तर तुमचा लाडका बाप दिसत नाही का. नमस्कार दोस्तों, इन प्ले खबर चैनल के एक और नए वीडियो में आप सभी दोस्तों का फिर से एक बार स्वागत है. आज एक और सभा का आयोजन महाराष्ट्र के परभणी में ईपीएस 95 पेंशन धारकों की पेंशन वृद्धि और मुंबई के आजाद मैदान में होने वाले आंदोलन को लेकर यहां पर कमांडर अशोक रावत जी ने की. इस सभा में सैकड़ों की संख्या में ईपीएस 95 पेंशन धारक यहाँ पर जो है मौजूद दिखे और कमांडर अशोक रावत जी ने ईपीएस 95 पेंशन धारकों की पेंशन वृद्धि को लेकर सभा में आए सभी वृद्ध पेंशन धारकों को संबोधित किया और 1 अक्टूबर को मुंबई के आजाद मैदान में ईपीएस 95 पेंशन धारकों को सह परिवार आने के लिए यहां पर आमंत्रित भी किया. आपल्या पैशाचा लढा हा 8 वर्षापासून संपूर्ण भारतात चालू आहे. हे फक्त परभणीचे एवढे जमलेले लोक नाही, परभणीला तर खूप लोक आहेत अजून जिल्ह्यामध्ये, पण पूर्ण भारतामध्ये तामिळनाडू पासून अंदमान निकोबार पासून काश्मीर पर्यंत सगळीकडे ईपीएस 95 राष्ट्रीय संघटनेची काम करते आणि महाराष्ट्राचं आंदोलन जास्त मोठं आहे. कारण हे आंदोलन सुरुवातीला मराठवाड्याने मोठं केले, हे आंदोलन मराठवाड्याने मोठं केले, हे तुमचं आंदोलन आहे आणि म्हणून हा संपूर्ण भारतात मराठवाड्याने उजवलेलं आंदोलन एका फुलाच्या रूपात घटवृक्षाच्या रूपात झालेलं आहे. आपण अनेक आंदोलनं केली, सर्वांनी सांगितलं इथे खूप प्रकारची आंदोलनं केली आणि आपल्याला पंतप्रधानांनी 2 वेळ भेटी बोलावलं, अर्धा अर्धा तास आपल्याशी चर्चा केली आणि चर्चा केल्यावर सांगितलं हा मुद्दा लवकर घेतला हा झाला पाहिजे. तर झालं काय, त्या भेटीलाही 4 वर्ष होऊन गेले अजून काम झालेलं, त्याच्यामुळं लोक आम्ही सगळे कवळलेलो आहोत. बरोबर आहे तू काय आणि आमच्या भावना आता फार तीव्र झालेल्या आहेत. आपल्याला लोकसभेत अपेक्षा होती, आपण नुसतं पंतप्रधानांनी भेटलो, आपण वित्तमंत्र्यांना 2 वेळ बैठका झाल्या, वेगवेगळे जाऊन फोटो काढणे नाही बैठका झाल्या, वित्त सचिवाशी श्रम मंत्र्याशी श्रम सचिवाशी सगळीकडे बैठक झाल्या आणि एवढ्या सगळ्या बैठका झाल्यानंतर आता ही पेन्शन कशी देऊ शकतो याचे सगळे फॉर्म्युले आपण तयार करून त्यांना दिलेले आहेत. अजून काय देऊ शकतो वित्तमंत्र्यांकडून काय देऊ शकता, श्रममंत्री ईपीएफओकडून काय देऊ शकतो, हे सर्व फॉर्म्युले आता तयार आहेत आणि आपलं काम लवकरच होणार आहे. आणि 7.5 कोटी लोक जे रोज दर महिन्याला अंशदान करतात त्या सर्वांना नेवळसाहेब त्या सर्वांचा फायदा होणार आहे. मी नेवळसाहेबांचं नाव विसरलो म्हणून घेतलं, त्या सगळ्यांचा फायदा होणार आहे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसी येणार आहे, मुस्कुराहट येणार आहे, खुशी येणार आहे आणि ते काम आपलं फार लवकर होणार आहे. पण कंडिशन काही फुकट मिळतं का जगात? जगात काहीही फुकट मिळत नाही. तुम्हाला देवही पाठ पाहिजे असला तरी भक्ती करावं लागते, तोही फुकट भेटत नाही. काम करायचंय मुंबईला आपली परवा दिवशी 1 तारखेला सभा आहे आझाद मैदानावर. ती सभा काय, ज्या ज्या असंख्य लाखो लोकांच्या भावना आहेत त्या सरकारला कळल्या पाहिजे आणि सरकारला आतापर्यंत आझाद मैदानावर आपण आंदोलन केलं नाही, मुंबईला आंदोलन केलं नाही. कारण काय, आतापर्यंत महाराष्ट्राचे इलेक्शन नव्हते. बरोबर आहे नाही? आपण आता असा पवित्रा घेतलेला आहे. जर सरकारने आमचं काम केलं तर आम्ही सरकारचं काम 100% करू. जर
राजकारणी आमचं काम केलं नाही, या सरकारचा एक एक माणूस पाडण्याची जबाबदारी आम्ही अन्याय का तुम्हाला, जो आपलं काम करेल तो राज्य करेल, जो काम करणार नाही त्या घरी पकड्या वाढायला आम्ही पाहिजे, बरोबर आहे की नाही? हे आपण संकल्प घेतलेलं आहे आणि हे आपण त्यांना सांगितलंय, दिल्लीवरून सांगितलं, गावागावात सांगितलं, जिल्ह्या जिल्ह्यात आंबेडकर साहेब मिटिंग लावतात तिथे सांगितलं, आणि आता आपल्याला हे मुंबईला जाऊन सांगायचं आहे की आमचं जर काम केलं तरच तुम्ही पुन्हा राज्यावर येऊ शकता, नाही तर तुमचं येणं मुश्किल आहे भाऊ। आता या तुमचं तोंडाची वाफ नाही घालवत, आपण तोंडाने नुसताच सांगत नाही, कारण महाराष्ट्रामध्ये EPS 95 संघटनेची म्हणजे तुमची ताकद काय तुम्हाला सांगितलं, हनुमंताजवळ ताकद होती महाराज, पण त्यालाही सांगायला ज्या हनुमंत लागला तू गेला त्याच्याजवळ भाऊ तुझ्याजवळ ताकद आहे माहिती आहे मार उडी, तेव्हा त्याला उडी मारली, बरोबर आहे की नाही? तुम्ही आमचे हनुमंत आणि आम्ही तुमचे जांबुवंत, तुमच्या ताकद महाराष्ट्रात रिटायर्ड EPS 95 लोकांची संख्या ही 13 लाख आहे, किती 13.5 पाडेपाट फक्त पैसेच नाही मोजा पाडे एकदम पाठ पैसे मोजायला लागले 12,000 खतम 700 मोजले खतम म्हणून आपल्याला ते पैसे आपले पाडेपाट आहे ना, आता पैसे मोजायचे आजच आपण टाकणार। तर 65 लाख 5 लोक तर एक माणूस जोडू शकतो मी घरातले कुटुंबातले शेजारी मित्र, बरोबर आहे की नाही? आणि हे केसं आपण त्या उन्हात असे ढवळे गेले का, 5 लोकांवर तर आपले आपण पैसे नाही कमवले हो पण माणसे कमवले ना, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून 13.5 कोटी लोक महाराष्ट्रात होते जे आज तुम्ही रिटायर झाले तुमच्या जागेचे काम करतात, जे आमचे नाव देतात ते किती आहेत 1.5 कोटी, त्याचे 5-10% आपला ऐकतील, 10% ऐकतील की नाही ऐकतील? त्यात भविष्य आहे ना, ऐकतील ना, म्हणजे सगळे मिळून 1-1.25 कोटी मतं फिरवण्याची ताकद राष्ट्रीय संघर्ष समितीची आहे। आमचं काम करा, खरंच तुमचं काम करू, आमचं काम करू नका, तुमचं काम काढतो, अरे आमचे पैसे तुमच्याकडे, तुम्ही म्हणता पैसे कसं द्याव कुठून द्याव, पैसे आमचे तुम्ही दाबून ठेवले आणि वाटता कुठं लाडकी बहीण घे तिकडं जा, अमुक लाडका भाऊ घे भाऊ तिकडं, तर तुमचा लाडका बाप दिसत नाही का? भाऊ बहीण त्यानं ते तुमचं ठेवी ठेवली, ठेवी ठेवायला त्यांनी नाही, आमची ठेवी आहे भाऊ, देत कसा नाही असा कसा देत नाही, बापाला राग आला ना तर कानफाटी बाजू होतो, बाप असतो गरीब असला तरी बाप, बरोबर आहे की नाही? म्हणून आपण सगळे बाप लोक आपण ठरवलं जर आमचं काम केलं तर ठीक, नाही तर तुम्हाला घरी पाठवायची जबाबदारी आम्ही घेतो। इतके आपलं स्पष्ट मत आहे, काम करा तुम्हाला पुन्हा गादी देतो घ्या, पुन्हा वाटा पैसे जायची गरीब राहतो, बरोबर आहे की नाही? म्हणून आपल्याला एक कायद्याला परवानगी दिली, नुसतं TV पाहून क्रिकेट मॅच नाही पाहिजे आपल्याला, आपल्याला मैदानात खेळायचं आहे, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे का? चित्र दुखतं चित्र दुखतं बसायला आहे असं किती झाली, अमुक झालं कोण दुखतं ना दुखतं काही दुखत नाही, आपल्याला लढाई काही दुखत नसतं, आपण ते लोक आहे महाराष्ट्राचे लोक, ते लोक आहे ज्यांनी दिल्लीचं चक्क हलवलं त्यांचे वंशज, आपण धर्मदास सोडून द्या आपण सगळे त्यांचे वंशज आहे, आपल्याला उठून दिल्लीचे चक्क हलवायची गरज आहे, करणार कार्यक्रम नाही, जिथं ज्ञान चांगली गोष्ट आहे ज्ञान मिळतं,
पण ते थेरीचं ज्ञान आहे, हे प्रॅक्टिकल परमार्थ आहे. मी सांगितलं हे सगळे दत्त माझ्याकडे बसलेले एवढा मोठा परमार्थ आहे. तो करण्यासाठी तुम्हाला ईश्वराने या वयात संधी दिली, या वयात संधी दिली की बाबा पुढं हो कर चार लोकांचं कल्याण हे तुमच्या हाती, तुमच्या हाती आहे. तुम्हाला हे सांगतो युद्धा किंवा जिंकल्यावर तो आनंद लढणारा माणूस जास्त भोगतो. घरी बसून टाळ्या बरोबर आहे की नाही, जो युद्ध जिंकून येतो त्या माणसाला आनंद जास्त होतो की मी लढलो, मेलो असतो पण वापस आलो आणि मी जिंकलो, त्या माणसाला आनंद जास्त होतो. नुसतं काय भोवाले भोवाले भोग गरज नाही, आपल्याला लढायचं आहे बरोबर आहे की नाही. लोक आहे आपण अन्याय का मुंबईला मोठ्या संख्येत द्यायचं, किती लोक येणार सगळेच येणार. आता हे आपल्यापेक्षा त्या महिला
जानकारी अपडेट आपको जो है पसंद आया होगा। ये वीडियो जानकारी अपडेट आपको जो है अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक कीजिए, और इसी तरह से पीएफ पेंशन सरकारी योजनाओं से जुड़े नए लेटेस्ट अपडेट, कर्मचारी से जुड़ी हर छोटी बड़ी खबर को जानने के लिए हमारे चैनल एम्प्लॉय खबर को सब्सक्राइब जरूर कर लीजिए। मिलते हैं आपसे अगले वीडियो में, तब तक लीजिए हिंद, वंदे मातरम।